मुलांनो, मी तुम्हाला लबाड कोल्ह्याची गोष्ट सांगते. एकदा एका कावळीला एक मोठा मासाचा तुकडा मिळाला. तो घेऊन ती झाडावर बसली व तो तुकडा मन लावून खात होती. खालून एक कोल्हा चालला होता. त्याने ते पाहिले व त्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो विचार करू लागला, हा तुकडा आपण कसा बरं मिळवावा? त्यांनी कावळीला विचारलं, कावळी बाई कशा आहात, बऱ्या आहात ना? कावळीने काही उत्तर दिलं नाही. पुन्हा त्याने प्रयत्न केला, कावळी बाई कावळे दादा कुठे दिसत नाहीत, ते घरीच आहेत का? तरी कावळीने काही उत्तर दिले नाही. मग कोल्हा म्हणाला, कावळी बाई तुम्ही किती सुंदर दिसताय, तुमचा रंग तर छान चकचकीत काळा कुळकुळीत आहे अगदी. खरं म्हणजे तुम्ही जंगलची राणीच असायला पाहिजे आणि तुमचा आवाज तर कोकिळेपेक्षाही छान असणार. मला तुम्ही जरा गाऊन दाखवता का? एवढी स्तुती ऐकल्यावर मात्र कावळीबाई फसली आणि तिने बोलायला तोंड उघडलं. तोंड उघडल्याबरोबर मासाचा तुकडा खाली पडला व कोल्ह्याने तो वरच्यावर झेलला व जंगलात पळून गेला. तात्पर्य काय? कधीही लबाड माणसांवर विश्वास ठेवू नये.